अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, विश्व माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। आपल्या हाती सत्तेची सगळी सूत्र आणतो की नाही बघा तुम्ही, पण तुमची साथ आहे ना मला? ऑफकोर्स, हे काय बोलणं झालं? दादा तुम्हाला का सांगत नाहीस मेघना कुठे येते? तर तिचा पत्ता तुला सांगून काय करणार आहेस तू? तुझा काय माझ्यावर विश्वास नाही का बाबा? मी खोटं बोलतोय असं वाटतं का तुला? नाही दादा, विश्वासाचा प्रश्न नाही आहे, मला असं वाटतं तुम्ही कुठली तरी गोष्ट लपवताय माझ्यापासून। तुम्हाला ते सुरेश पाटील माहिती आहेत ना, त्यांच्याकडे राहते मेघना। काय असं कसं म्हणता प्रधान साहेब? शेवटी काय झालं तरी तुमची ती सौभाग्यवती आहे बायको आहे। मायाला म्हणाव तू बोर असशील ना बोर, तर मी बाभळ आहे बाभळ। बोलावलं बाबा? या चिरंजीव बसा। टीव्ही बघा टीव्ही। नको बाबा, मूड नाही आहे। बघा तर कर, बघा मूड येतो का नाही बघा। प्रेक्षकांना आठवत असेल की समाजसेविका माया दिघे, पूर्वाश्रमीच्या माया प्रधान यांनी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते। पण आज आमच्या हाती अशी एक टेप आली आहे की ज्यामुळे मायाताईंच्या विधानाच्या सत्तेबद्दल शंका निर्माण होईल। या संदर्भात आणखी खुलासा करतील स्वतः सुरेश पाटील। पाटील साहेब, आज तुम्ही वेळ काढून आमच्या चॅनलवर मुलाखत द्यायला आलात, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार। अहो तुम्ही कसले आमचे आभार मानताय? असं बघा, लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आमच्यावर जर काही आरोप झाले तर त्याचं त्वरित खंडन करणं हे आमचं कर्तव्यच आहे। जनमानसामधली आमची प्रतिमा स्वच्छच राहिली पाहिजे, आणि तशी जर ती स्वच्छ राहणार नसेल तर राजकारणात राहण्याचा आम्हाला काय अधिकार आहे सांगा? त्यामुळे आमच्यावर जे काही आरोप झाले त्या आरोपाचं खंडन करण्याची तुमच्या चॅनलनं आम्हाला संधी दिली, त्याबद्दल खरं तर तुमचे आणि तुमच्या चॅनलचे मीच आभार मानायला पाहिजे नाही का? पाटील साहेब, समाजसेविका माया दिघे यांनी तुमच्यावर काही गंभीर आरोप केलेत, त्यावर तुमचं काय म्हणणं? असं बघा, हे आरोप इतके हास्यास्पद आहे का त्याच्यावर काही बोलणं म्हणजे पोरकटपणा हो। आता समजा ना, माहिती आहे सत्य परिस्थिती काय आहे। मायाबाईनं आम्हीच मोठं केलं, त्यांच्या एकूणच समाज कार्याच्या मागे आमचीच प्रेरणा होती। आता त्यांना आम्ही आमदार करू शकलो नाही हे खरं आहे, पण म्हणून सूड उगवल्यासारखं असं माणसानं काही बोललाव काय आम्हाला सांगा? तुम्हाला काय वाटतं, यामागे काही राजनैतिक कट असू शकतो का? हा, आता आम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मायाबाई काही एकट्याच नाहीत, काही आमचे राजकीय विरोधक, आमची लोकप्रियता ज्यांना सहन होत नाही अशी काही मंडळी
अशा सगळ्यांनी मिळून हे सगळं बोलायला त्यांना उद्युक्त केलेलं आहे, थोडक्यात म्हणजे त्यांना भडकवलेलं आहे. पण पाटील साहेब, माया दिघे यांनी तुमच्यावर जे काही घाणेरडे आरोप केलेले आहेत त्यामध्ये काही तथ्य आहे का? काय काय आम्ही तुम्हाला सांगतो, मायाबाईंनी आमच्यावर जे काय आरोप केलेत ना, त्यांच्या काय असा आहे त्याचा आम्ही फायदा काय घेतला त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हो. वास्तविक बघायला गेलं ना तर फार मोठ्या महत्वाकांक्षेपोटी माया, मला कळत नाही हे सगळं मी कशाला लोकांना सांगतोय. आपण लोकांना दाखवय ना, ते टेप दिले ना, लाव बरं टेप. टेप लावा, लोकांना काय आहे, काळं काय, पांढरं काय, ते एकदम उमजून जाईल. बघा लाव, बघा बरं. अशाच का उज्ज्वल प्रभाते काय मायाबाई काय म्हणताय, प्राणघातक हल्ल्याचं नाटक? मला फार भीती वाटते. हे प्रकरण पेपर मध्ये छापून आलं तर सगळे धागे दोरे बाहेर काढेल तो. माझं मन सांगते तुम्हाला नक्की मंत्रीपद मिळणार. इतक्या वर्षाच्या मेहनतीचं बघितलेल्या स्वप्नांचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. आणि नेमकं अशा वेळी तुम्ही संन्यास घ्यायच्या गोष्टी करताय, गावाला जायच्या गोष्टी करताय. पण एक सांगू, आपली भेट ही नक्की ठरलेलीच होती, म्हणून तर मी समाजसेवा सुरूच ठेवली ना. माझ्या नवऱ्याचा विरोध असून सुद्धा मी नाही माझ्या इच्छेने मुरोड करत. नुसती आश्वासन देत आहे. काय त्या दिवशी तुझ्या देखत सीएम साहेबाशी नाही बोललो मी? हो बोलून उपयोग काय, पण सारखं मागे नको लागेल त्याच्या. पाटील, इतकी वर्ष तुम्ही मला झुलवत ठेवलं, आज मात्र मला तुमच्याकडनं एक पक्की तारीख हवी. लग्न कधी करते सांगा ना. परत जायला मी काय आलेली नाही. खर तर मला काय कमी होत, पण मला चूल आणि मूल ह्याच्यातच अडकायचं नव्हतं. माझ्या करिअरच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी माझ्या रस्त्यातनं बाजूला केलं. अजित प्रधान, त्याचा संसार, इतकंच कशाला? सायलीच्या बाबतीत सुद्धा मी तडजोड केली. नाहीतर तिला घेऊन सुद्धा मी घराबाहेर पडू शकले असते, पण मला संसारातच अडकायचं नव्हतं. मला संसारात काही सुद्धा इंटरेस्ट नाहीये. आता सुद्धा लग्न हा एक उपचार आहे पार्टी सदस्यांची तोंड बंद करण्यासाठी. That's all.
कशी वाटत नाही का तुला? विश्वास तोड सांभाळून बोल. माझ्या बापानी ठेवलेली एक बाई आहेस तू. कामगार या बाईंच सगळं सामान आत्ताच्या आत्ता आउट हाऊस मध्ये नेऊन ठेव. बायकांचा हाच प्रॉब्लेम, ते घर विसरत नाही आणि जोपर्यंत त्या घर विसरत नाही तोपर्यंत त्या राजकारणात पुढे जाऊ शकत नाही, नेता होऊ शकत नाही. यापुढे माझ्याशी बोलू नकोस आणि यापुढे माझ्याशी संबंधही ठेवू नकोस, कळलं? तुला आई म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. सर काही डॉक्युमेंट्सवर सह्या पाहिजे होते. थँक्यू सर. येस. थोडं बोलायचं होतं सर तुमच्याशी. म्हणजे खरं तर मला तुमचं अभिनंदन करायचं होतं सर. कशाबद्दल? ते काल टीव्हीवर पाटील आणि माया मॅडम, हे मला खूप बरं वाटलं सर. तुला बरं वाटलं? नाही म्हणजे हो ना, म्हणजे बघा ना किती धूर्त बाई येते. अहो आधी पाटलांना नादी लावलं आणि मग त्यांच्यावरच आरोप केला की त्यांनी फसवलं म्हणून. बरं झालं सर, आता जगासमोर माया मॅडमचं खरं स्वरूप उघडं झालं. आता जगाला कळेल ती बाईस तशा चालीची. मिस्टर मिलिंद, बिहेव युअरसेल्फ. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर बोलण्याची? तू या कंपनीचा एक रिस्पेक्टेड एम्प्लॉई आहेस, ध्यानात ठेव आणि त्या मर्यादेत वाघ लक्षात ठेव. पुन्हा असला प्रकार कपून घेणार नाही मी. जो सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. आजपर्यंत अजित प्रधान या नावाचं सामर्थ्य होतं, दरारा होता. लोक माझ्यासमोर बोलताना 10 वेळा विचार करायचे, मला बचकून असायचे. आणि आज माझा सामान्य नोकर माया आणि माझ्या संबंधांवर तोंडावर बोलायचं धैर्य दाखवतो. जणू काही माझं आयुष्य म्हणजे उघड्यावर पडलेलं पुस्तक आहे की कुणीही येणाऱ्या जाणाऱ्या ते वाचावं आणि चवीनं त्यावर चर्चा करावी. हे सगळं या मायामुळे झालं. या सगळ्याचा सायलीवर काय परिणाम होईल याचा देखील तिने विचार केला नाही. पण झारत एका अर्थी भरत झाला. निदान या निमित्तानं तरी मायाचं आमच्या आयुष्यावर असलेलं सावट दूर होईल, नक्की दूर होईल. हे बघा, आता आम्हाला काय बोलायचं नाही. काल जे काही टीव्हीवर दाखवलंय ना, त्यातनं लोकांना आमची बाजू कळलेली आहे. साहेब, टीव्हीवर जे दाखवतात ते लोकांना आजकाल खोटं वाटतं.
चॅनलकडच्या टेप्स खोट्या असल्याचं अनेक वेळा सिद्धही झालंय, पण वर्तमानपत्राबद्दलची लोकांची विश्वासार्हता अजूनही कायम आहे. आता आम्ही जर का शंका काढली की कालच्या सगळ्या टेप्स खोट्या होत्या तर? अरे काय माणूस आहेस तू का कोण आहे? का मागे लागलाय माझ्या? साहेब चुकताय तुम्ही, मी तुमच्या मागे लागलेलो नाही. उलट मागच्या वेळी मी तुम्हाला सावध केलं होतं, पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. काय सांगू नका, आमच्या विरुद्ध मायाला तुम्ही मदत केली, माया तुम्हाला भेटत होती असा भक्कम पुरावा आहे आमच्याकडे, पक्की खबर आहे. मी कुठे नाकबूल करतोय साहेब, भेटायच्या ना मला मायाबाई भेटत होत्या, बरोबर आहे. पण काय साहेब, मी पेपरवाला आहे, त्यांचं म्हणणं मला ऐकून घ्यायला नको? कसं आहे साहेब, आपल्या देशात लोकशाही आहे आणि मी पत्रकार आहे, त्यांचं म्हणणं त्यांची बाजू मला पटली म्हणून ती मांडण्याची मी त्यांना संधी दिली, आता तुम्हाला देतोय. म्हणजे इकडूनही वाजवतोय तिकडूनही वाजवतोय, मध्ये मलिदा खातोय. त्या मायाला तू का मदत केली आम्हाला चांगलं ठाऊक आहे. बरं, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं साहेब की रोजचा पेपर काढत बसणं हे माझं काम नाही, माझं ध्येय फार वेगळं आहे. एक ना एक दिवस मला या राज्याचा मंत्री बनायचं आहे साहेब, आणि त्याकरता काही करण्याची माझी तयारी. तुम्ही मला तेव्हा मदत केली असती तर मी तुमच्या विरोधात गेलोच नसतो. आता हे समजा केल्यानंतर कसं काय मंत्री होणार आहे तुम्हाला सर? साहेब आता बघा, म्हणजे राग मानू नका, पण नाही म्हणलं तरी या सगळ्या प्रकरणामुळे तुमची बाजू थोडीशी का होईना पण कमजोर झाली, त्यामुळे आता जयवंतराव मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस खूप वाढले, आणि ते एकदा मुख्यमंत्री झाले की माझी मंत्रिमंडळात वर्णी लागलीच म्हणून समजा. पत्रकार नाही रे तू, पत्रकार नाही, पत्रकारितेला कलंक आहेस तू. पत्रकार नाही तू, दलाल आहे, दलाल, कमिशन एजंट. काही म्हणा साहेब, मला माझं काम झाल्याशी मतलब. ओके ना, येऊ मी साहेब. नमस्कार. आज डाव मारला तू परडाव, कधी उलटल आणि तुला संपवून टाकून करणार बी नाही. मेघना, मेघना, मेघना बाहेर ये लवकर. मेघना, ओ काय झालं? आज तुझं काय ट्रेनिंग वगैरे आहे का? नाही. अच्छा, दुसरं काही एखादं महत्वाचं काम? नाही. बस ठरलं तर मग आपण एक काम करू, आपण थोड्या वेळानंतर बाहेर पडू, मस्तपैकी शॉपिंग करू, एखादा सुंदरसा पिक्चर बघू आणि मग डिनर करूनच परत येऊ, ठरलं? ओके, थँक यू. मेघना, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्या घरावरचं एक मोठं संकट टळलंय. बाबांच्या प्रतिमेला जो तडा गेला होता ना, तो आता सांधला गेलाय. मी म्हटलं होतं ना, तुझे पप्पा ह्या प्रकरणातून सही सलामत बाहेर येतील. खरंच अगदी तसंच झालं. पण खरं सांगू मेघना, तूच अशी एक व्यक्ती आहेस जी अशा वेळी आमच्या पाठीशी उभी राहिली. तुझे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. मेघना, तू मला आपलं मानलंस, त्यातच सगळं काही आलं. मग ह्याच आपुलकीच्या नात्याने अजून एक गोष्ट सांगू. विश्वास, तुला जर वाटत असेल की हे प्रकरण संपलंय, तर ते तसं नाहीये. झालं, तुझा पोलिसी डोकं चालायला पुन्हा सुरुवात झाली. अरे तसं नाही, पण बघ ना, त्या टेप्स कधी बनवल्या, कुणी बनवल्या हे आपल्याला अजून माहिती नाहीये, आणि अशा किती टेप्स आहेत हेही माहिती नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल तर आपल्याला सावध राहायलाच लागणार आहे. दादा, एक आनंदाची बातमी द्यायला आलोय तुला. आनंदाची बातमी? दादा, मी एक नवीन घर भाड्याने बघितलंय. घर छोटसच आहे, भाड्याच आहे, पण निदान हक्काचं छप्पर तरी असेल ना आपल्या डोक्यावर. नाही, मी येतो, पण मला एक दिवसाचा अवधी दे. आता कशाला? मला देवकीशी बोलावं लागेल. तुम्ही मदत केली नसती झालं असतं काही मला सांगा. त्या सगळ्या टेपा माझ्यापर्यंत पोहोचवल्या नसत्या तुम्ही, शक्य झालं असतं का मला सांगा. प्रधान साहेब, आम्ही राजकारणी माणसं, आम्हाला असं वाटतं का आम्हीच फक्त कावी भाजपण? नाही, तुम्ही तर आमच्या वर वरताड केली. हे घर सोडून जाण्याची इच्छा दिसत नाही तुमची. नको ते अर्थ नको काढूस.
अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैरमा.